नमस्कार मंडळी मी चैतन्य चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर इथे मी मोडवलेले मूग घेतलेले आहेत मुगामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये प्रोटीन असतं त्यामुळे मुगाची अशी प्रोटीनयुक्त छान चविष्ट अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत तुम्ही याला धिरडे म्हणू शकता डोसे पण म्हणू शकता तर इथे मी एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मोडवलेले मूग सगळे काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे सगळं मिक्सरमध्ये काढल्यानंतर यामध्ये मी तीन ते चार पाकळ्या लसणाच्या ॲड केलेल्या आहेत लसणाऐवजी तुम्ही आलं पण वापरू शकता त्यानंतर चवीनुसार तुम्हाला जसं तिखट हवं आहे लहान मुलांना द्यायचं असेल तर कमी तिखटाचा वापर केला करा त्याच्यामध्ये मी मिरच्या ॲड केल्यात आणि थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मी राईस वॉटर बनवलं होतं तर ते तांदूळ फेकून देण्यापेक्षा वेस्ट घालवण्यापेक्षा मी याच्यामध्ये के ॲड केलेलं आहे ते अगदी ऑप्शनल आहेत नाही ॲड केलं तरी चालेल आणि त्यानंतर मी यामध्ये पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे बॅटर एकदम सगळं असं बारीक झालेलं आहे त्यानंतर मी एका भांड्यामध्ये हे सगळं बॅटर काढून घेतलेलं आहे सगळं मिश्रण आता ह्या मिश्रणामध्ये उ मूग थोडेसे उग्र असतात त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी थोड्याशा ॲड करायच्यात आता हे घट्ट मिश्रण होतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ हे आम्ही सैंदव मीठच वापरते त्यामुळे तुम्हाला इथे गुलाबी कलरचं दिसत असेल तर त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा कलोंजी ॲड केलेला आहे कलोंजी पण ऑप्शन आहे नाही ॲड केली तरी चालेल त्यानंतर मी दोन चमचे याच्यामध्ये रवा ॲड केलेला आहे तर रव्याऐवजी तुम्ही कुठलंही भाकरीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ ॲड करू शकता जेणेकरून हे जे धिरडे आहेत ते थोडे उग्र लागणार नाही उग्रपणा कमी होईल तर आता चमच्याने मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे सगळं आता हे तुम्ही बघू शकता हे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे अगदी मीडियममध्ये बॅटर हे तयार झालेलं आहे आता नेहमीप्रमाणेच आपलं तव्यामध्ये तेल पसरवून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला तव्यामध्ये पसरवून घ्यायचे छानपैकी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही पातळ बनवू शकता किंवा मीडियम साय साईजमध्ये सुद्धा हे बनवू शकता आता हे ब्रेकफास्टची रेसिपी तर आहेच पण मुलांच्या डब्याला काय द्यावं असा प्रश्न जर पडत असेल तर हे धिरडे अगदी तुम्ही देऊ शकता मुलांच्या डब्याला कारण हे खूप चवदार लागतात आणि हे खाल्ल्यानंतर ना लवकर भूकही लागत नाही पोट अगदी भरल्या भरल्यासारखं राहतं त्यामुळे मुलांच्या डब्याला काय द्यावा हा प्रश्न पडत असेल तर हे धिडे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता त्यानंतर ह्यामध्ये भरपूर असं प्रोटीन पण असतं त्यामुळे पौष्टिक पण आहेत छानपैकी हां कडधान्याच्या रेसिपी करताना ना व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आता हे धिरडं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त घाई करायची नाही आहे तर व्यवस्थित मीडियम गॅसवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे तयार झालेलं आहे आपलं धिरडं पौष्टिक असं तर मंडई कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि पाहत रहा मी चैतन्या